दिवा विझल्यानंतर वाती फेकताय तर थांबा, नाहीतर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. मग आता जळालेल्या वातींचं करायचं तरी काय हेही जाणून घेऊया. यासोबतच घरामध्ये गुगल, उदबत्ती आणि कापूर जाण्याची योग्य पद्धत कोणती याबद्दलही समजून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 80% लोकांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. हिंदू धर्म संस्कृतीत दीप प्रज्वलन हे अतिशय शुभ मानलं जातं. देवांचं पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा हे तेजाचं प्रतीक मानलं जातं, प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. दिवा लावल्यानं पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गळत असला तरी एक पंक्ती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते, त्यामुळे दिवा लावणं हे आशेचं लक्षण मानलं जातं. प्रत्येकाच्या घरी दिवा लावला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का की हा दिवा विझल्यानंतर त्याची जी वात आहे त्याचे सुद्धा हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. आपल्यापैकी बरेच जण दिवा लावल्यावर जळालेली वात फेकून देतात. त्या वातीचं काय करावं? तर ज्योतिषशास्त्रानुसार दिवा विझल्यानंतर त्याची पेटलेली वात कधीही इकडे तिकडे टाकू नये. वास्तविक असं केल्यानं आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आता उरलेल्या दिव्याची वात तीच पुन्हा लावावी का, तर असाही प्रश्न पडतो. तर शास्त्रानुसार दिवा लावल्यानं कोणत्याही ठिकाणचा अंधार दूर होतोच, पण तो जीवनात पसरलेला अंधारही नाहीसा करतो. दिवा लावताना जितके फायदे आणि सकारात्मक परिणाम मानले जातात तितकेच नकारात्मक परिणाम दिवा विझतानाही विचारात घेतले जातात. आता या जळालेल्या वातीचं करायचं काय? तर शिल्लक राहिलेली वात ही पुन्हा वापरू नये. दिवा स्वच्छ धुवून दुसरी वात लावावी, पुन्हा तीच वात वापरू नये. ज्योतिषशास्त्रानुसार पूजेनंतर दिव्यात वात उरली असेल तर ती कपड्यात बांधून ठेवावी. दिव्यामध्ये तीच ती वात वापरली असेल तर त्या वातीला जमलेली काळी ही आपल्यावर कर्जाचा डोंगर वाढवते असं म्हणतात, म्हणून तीच ती वात पुन्हा वापरू नये. त्याचबरोबर या सर्व वाती गोळा झाल्यानंतर त्या एका कपड्यात बांधून निर्माल्य कलशात टाकावे. रिकाम्या जागे एखादा खड्डा खोदून त्यामध्ये या वाती पुरवल्या जाऊ शकतात. मात्र दिव्याची वात कोणाच्याही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी. शिवाय या वाती नदी किंवा नाल्यात सुद्धा फेकू नये असं सांगितलं जातं, कारण जळालेल्या वातीमुळे आपले ग्रहदोष दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रामध्ये दिवा लावण्याचा हा विशेष उपाय ग्रहदोष दूर करण्यात मदत करतो. उरलेली जळलेली वात कधीही कचऱ्यात टाकू नये. नवरात्र किंवा विशेष अनुष्ठानाच्या वेळी आपण 24 तास दिवा तेवत ठेवतो असे संकल्प केले जातात. आपल्या घरामध्ये सुद्धा अखंड दीप जळत असतो. दिवाळीमध्ये अनेक दिवे लावले जातात, त्यामधल्या वातीसुद्धा अनेकदा फेकून दिल्या जातात, तर असं चुकूनही करू नये. त्याचबरोबर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण देवांची सेवा करतो, पूजा करतो. घरी पूजा आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी अनेक जण दररोज कापूर धूप आणि गुगल साठतात. पूजेच्या वेळी देवासमोर अगरबत्ती आणि कापूर लावल्यानं घर शुद्ध होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जाही येते. मात्र ते जाण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. आता कापूर जाण्याचा योग्य मार्ग कोणता? तर आरतीच्या वेळी घरात अनेकदा कापूर जाळला जातो. बरेच जण मडक्यावर कापूर जाळतात किंवा अनेक जण अशीही आहेत जे चढत्या दिव्यावर कापूर ठेवतात, मात्र हा योग्य मार्ग मानला जात नाही. कापूर नेहमी वेगळ्या पितळी भांड्यावर ठेवूनच प्रज्वलित करावा आणि कापूराने देवाची आरती करावी. यावेळी कापूर आरती किंवा कर्पूर मंत्र म्हणावा. त्याचबरोबर धूप जाळण्याचेही योग्य नियम आहेत. बाजारात दोन प्रकारचे धूप असतात, एक कांडी कोणाच्या आकारात आणि दुसरं हवन सामग्रीच्या रूपात धूप मिळतो. धूप कांडी लावल्यानंतर ते नेहमी मातीच्या किंवा पितळेच्या भांड्यातच ठेवावे. त्याचबरोबर शेणाच्या गोवऱ्या किंवा आंबा, पलाश, बेल यांच्या लाकडात नेहमी हवन सामग्रीचा धूप जाळावा. मात्र ही संपूर्ण हवन सामग्री आगीत टाकण्यापूर्वी अग्नीची पूजा करावी, नंतरच देवाला धूप अर्पण करावा. त्यानंतर गुगल. गुगल हे डिंकासारखं आहे जे जाळल्यावर खूप आनंददायी सुगंध मिळतो. गुगल जाळताना सुद्धा आंबा, पलाश आणि बेल यांच्या लाकडांमध्येच व्हावा आणि धूप निर्माण करावा. गुगलाचा धूर देवाला दाखवावा आणि मग तो घराभोवती फिरवावा. याच्या धुरामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा पसरते असं सांगितलं जातं. तर दिव्याची वात विझल्यानंतर वातीचं काय करावं? शिवाय गुगल, उदबत्ती आणि कापूर जाळण्याची योग्य पद्धत कोणती आपण या व्हिडिओमधून समजून घेतलंय.
याही व्यतिरिक्त आणखी काही देवपूजेसंबंधित प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.